पुण्यात बोपडी गावठाणात आयोजित करण्यात आलेल्या अखिल तेलुगू समाज वेलफेअर असोसिएशनच्या वधूवर पालकांच्या स्नेहमेळाव्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्तानं जातीच्या दाखल्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली. रविवारी सायंकाळी 5 वाजता या मेळाव्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष चंद्रशेखर दीक्षित तसंच राजू रेड्डी यांनी या मेळाव्याविषयी अधिक माहिती दिली. मी अखिल तेलुगू समाज वेलफेअर असोसिएशन बोपडी पुणे महाराष्ट्र या संस्थेचा कार्याध्यक्ष. आम्ही अखिल तेलुगू समाज वेलफेअर असोसिएशन हे समाजाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. याची स्थापना आम्ही 2010 बोपडीमध्ये सुरू केलेली आहे. ह्या समाजाचा उद्देश असा होता की आम्ही लोक आपले जे विभागलेली जी जेवढे तेलुगू समाजाचे लोक आहेत जे एकत्रित नाही जागेवर अशा लोकांना सगळ्यांना एकत्रित करून सर्व जाती धर्माचे तेलुगू भाषिक लोक एकत्रित करण्याचा उद्देश या संस्थेच्या मागे आहे. आणि ही जी संस्था आहे ही संस्था सर्व तेलुगू समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालून जाती तोडा नाती जोडा हा उपक्रम आम्हाला याच्या मागे राबवायचा आहे. आणि विखुरलेल्या लोकांना सगळ्यांना एकत्रित आणून आणि तरुणांना जसे जातीच्या दाखल्याच्या संदर्भात खूप अडचणी येतात, नोकरीच्या संदर्भात खूप अडचणी येतात, अशा अडचणी दूर करण्याचं काम या संस्थेच्या मार्फत करण्याची आमची योजना आहे. तसेच या समाजातर्फे आपण बोपडीमध्ये एक जिम सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे सत्यम जिम, जेणेकरून आपल्या समाजाच्या माध्यमातून आमदार विनायक निमन यांनी आपल्या आमदारपणातून 5 लाख रुपये दिले आणि आम्ही तो जिम सुरुवात केला. आता आमची ह्याच्या मागचं अजून एक पुढच्या वर्षी आम्ही असं ठरवलं आहे की विधवा विधूर अपंग आणि असे सर्व जाती धर्माचे वधूवर मेळाव्याचं आयोजन करायचं आहे आम्हाला. बाकी येणाऱ्या भावी पिढींना आमचा जो संदेश आहे तोच आहे की सगळ्यांनी हे समाजात जॉईन व्हावं आणि आपल्या तेलुगू समाजाला कुठंतरी एकत्रित करण्याचा प्रयत्न करावं, कारण की पुणे शहरात 70% लोक विखुरलेले आहेत पण एकत्रित आले तर आपला एक आमदार तरी निवडून जाईल आणि एक आमदार विधान परिषदेवर का व्हायला गेला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. तरी आपण सर्वांनी एकत्रित यावं, या संस्थेला सहकार्य करावं ही भावना आम्ही लोकांनी सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. तरी लोक येतात, जॉईंट होत आहेत. या वधूवर मेळावा आमचा जो आहे गेली 7 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे. याच्यात अकोला, बीड, जालना, हैदराबाद, मुंबई, ठाणे, भुसावळ, अमरावती इकडनं सगळी लोकं येतात. असं करून हा 7वा वर्ष यशस्वी वर्ष आमचा चाललेला आहे. येणाऱ्या दिवसात अजून काही चांगले उपक्रम राबवायचा प्रयत्न आहे. मी पंडित शंकरी तेलुगू भाषिक लोकांचे कार्यक्रमामध्ये नेहमी सहभाग असतो. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आणि आठवण्यात मी प्रयत्न करत असतो. नेहमी या संस्थेसाठी मी मदत करत असतो. आणि शिवाय अखिल तेलुगू समाज वेलफेअर असोसिएशनतर्फे 7वा तेलुगू भाषिक समाजाचा वधूवर मेळावा आज होत आहे आणि संक्रांतीच्या या शुभदिनी तिळगुळ गोड बोला आणि हा बंधू भाव आणि प्रेम भावना हे या समाजाच्या उद्देशाने अलीकडे शहराचा विस्तार फार मोठा झालेला आहे. फार विस्तार झपाट्याने होत आहे आणि वाड्या संस्कृती पूर्वी होता वाड्या संस्कृती नाशवंत झालेला आहे. धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये लोक विखुरलेले आहे आणि समाज इकडे तिकडे विखुरलेला आहे. समाजामध्ये धार्मिक सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम नेहमी होत असत. पूर्वी समाज एकत्र जमत असे, त्या समाजामध्ये आपापसात चौकशी होत असे, यंदा कर्तव्य आहे का असं विचारतात. परंतु आज विखुरलेले लोक आहे म्हणून सध्या वधूवर संस्था आयोजन करून हा उपक्रम राबवत आहे. संस्थामध्ये अनेक क्रीडा आणि युवक मंडळी
योग्य रीतीने काम करीत आहे आणि सध्याचा संघ सहगणक माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपवधूरांची परिचय होऊ लागला. वृत्तपत्रे मासिकं मार्फत वधूवरांची पुस्तिका प्रकाशित होऊ लागलेली आहे. म्हणून उपवधूर मिळावा आजच्या काळाची गरज झाली आहे. फक्त पालक मिळावा हे केवळ स्वतः स्टेजवर येऊन माहिती देणे सोयीस्कर नाही. मुलांना स्वतःच्या परिचय करून देण्यासाठी भाग पाडावे. व्यक्ती नजरेतून पडल्याने अनेक विषय मार्गी लागतात. अलीकडे सामुदायिक विवाह मिळावा प्रमाणात साजरे होतात. त्याचाही समाज बांधवांनी लाभ घ्यावा व आदर्श समाज पुढे ठेवावा आणि विवाह समारंभामध्ये अल्प खर्चामध्ये होईल असे सामाजिक उपक्रम करावे ही विनंती. शुभम भवंत. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी गोपाळ अण्णा पुट्टोल, चंद्रशेखर दीक्षित, राजू रेड्डी, राजेश येडलेल्लू, विजय द्वारके, राकेश रेड्डी, धर्मेंद्र दीक्षित, संजय पांढरे, राजेंद्र ठाकूर, राजेश शेट्टी आदींनी प्रयत्न केले. परिसरातला तेलुगू भाषिक समाज या वधूवर पालक परिचय मेळाव्यासाठी उपस्थित होता. बोपोडी गावठाण्यातल्या अखिल तेलुगू समाज वेलफेअर असोसिएशनच्या समाज मंदिरात विठ्ठल मंदिरासमोर आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये शेकडो वधूवरांचा परिचय करून देण्यात आला. यापुढील काळातही तेलुगू समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी संस्था काम करेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.